नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अकरा जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरूच आहे दिवसभरात पासष्ट दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली त्यामुळे भंडारदारा धरणात काल शुक्रवारी सायंकाळी चार हजार एक्क्याऐंशी दशलक्ष घनफूट पाणी झाला होता काल दुपारनंतर पाणलोटात पाऊस कोसळत होता तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दारणा धरण त्रेपन्न टक्के भावली अठ्ठावन्न टक्के तर गंगापूर धरण पन्नास टक्के भरले आहे दारणा धरणात चोवीस तासात एकशे बहात्तर दशलक्ष घनफूट भावलीत सत्तेचाळीस दशलक्ष घनफूट तर गंगापूर धरणात पंचवीस दशलक्ष घनफूट नवे पाणी दाखल झाले वस्तीजवळील शेततळ्यात बुडून चुलत भाऊ बहिणीचा करुण अंत झाला नगर तालुक्यातील चिचुंडी पाटील येथील पठार वस्तीवर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली अकरा वर्षाचा तुषार राजेंद्र पवार व नऊ वर्षाची संस्कृती संदीप पवार अशी या भावंडांची नावे आहेत दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे एकशे चौदा बाधित आढळले आहेत शुक्रवारी अठ्ठेचाळीस जण पॉझिटिव्ह आले त्यात नगर शहरातील अठरा तर संगमनेर तालुक्यातील आठ जणांचा समावेश आहे जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा चार आठशे बेचाळीस झाला आहे जिल्ह्यात दोनशे त्र्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत नगर जिल्ह्यात आणखी छत्तीस जणांनी कोरोनावर मात केली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता पाचशे तीस झाली शुक्रवारी नगर शहरातील तेरा संगमनेरचे चौदा राहता शेवगाव पाथर्डी राहुरी पारनेर नेवासा येथील प्रत्येकी एक तर कोपरगाव येथील तीन रुग्णांनी करोनावर मात केली श्रीरामपूर शहरात एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर एका अधिकाऱ्यासह चार जणांनी करोनावर मात केली आहे ते घरी परतले अद्याप चोवीस जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा त्रेचाळीस झाला आहे दहा जणांना करोनाची लागण झाल्याने सोनईगाव चौदा दिवसांसाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे नामदार शंकरराव गडाक यांनी गावातील उपाययोजनांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली भगवतीपूरमध्ये नव्वद वर्ष वृद्ध कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना करोना संक्रमण झाले आहे गावातील दहा जणांना करोना करता शिर्डी येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले एका जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राहदा तालुक्यातील पाथरे बुद्रुक चौदा दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेनेत असा राजकीय प्रवास करणाऱ्या पारनेरच्या पाच नगरसेवकांसह हो। महिला आघाडीच्या प्रमुखाला क्वारंटाईन करण्यात आले आहे सात दिवसांच्या क्वारंटाईनसाठी त्यांना नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली मुंबई येथे मातोश्रीवर या सर्वांनी पायधूळ झाडली होती अवघ्या पाच दिवसात पुन्हा शिवबंधनात अडकलेले हे नगरसेवक आता सात दिवस घरातच अडकणार आहेत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रगतीपथावर व अपूर्ण योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे नगर जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या तेवीस नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यास मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा राजेशताई घुले पाटील यांनी दिली या होत्या ठळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वभौमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार